नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश लर्निंग कोर्सच्या डे एटमध्ये मी श्रीकांत जाधव आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्याला इंग्लिश शिकण्यासाठी सोपं जावं कुणीतरी आपल्याला चॅटिंग करण्यासाठी किंवा बोलण्यासाठी कोणीतरी व्यक्ती असायला हवी यासाठीच मी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे ज्यामध्ये तुमच्यासारखेच जे विद्यार्थी इंग्लिश शिकण्याचा प्रयत्न करत आहेत ते सगळे ॲड झालेले आहेत जर अजून तुम्ही झालेले नसाल तर प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकतो आहे तर ती त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता प्लीज करून घ्या त्यानंतर आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे ज्याचं नाव आहे बँकर्स लॅब आणि एक टेलिग्रामचा ग्रुपही आहे ज्याचं नाव आहे इंग्लिश लर्निंग ग्रुप तोही आपण जॉईन करू शकता तिकडेही सगळे विद्यार्थी जॉईंड आहेतच ठीक आहे आणि मग याच ग्रुप्सवरती मी तुम्हाला पुढील व्हिडिओजचे नोटिफिकेशन्सही टाकत राहील वळूयात आजच्या भागाकडे आपण इथून मागे जे काही व्हिडिओज वगैरे बघितले त्याच्यामध्ये आपण प्रेझेंटेन्सचे वापर त्याचे त्याच्यामध्ये असलेले सगळे धागेदुळे आपण सगळे बघितलेत त्याचे प्रेझेंट टेन्सचे आता आपण वळणार आहोत पास्ट टेन्सकडे आणि पास्ट टेन्समध्ये पहिला टेन्स आहे सिम्पल पास टेन्स आता सिम्पल पास टेन्स हा खूपच सोपा टेन्स आहे मित्रांनो याच्यामध्ये जास्त काही म्हणजे किचकट गोष्ट नाही आहे किंवा याचा सिंटॅक्स ध्यानात ठेवायची वगैरे याच्यामध्ये सगळ्यात जास्त कन्फ्युजन होतं ते फक्त सब्जेक्ट प्लस व्ही टू पहिला जो रूल आहे त्याच्यामध्ये व्ही टू जिथे मी लिहिलेला आहे तिथं थोडंसं कन्फ्युजन होतं म्हणजे बऱ्याचशा लोकांना सब्जेक्ट प्लस व्ही थ्री असाच फॉर्मॅट माहिती असतो किंवा बऱ्याचशा केसेसमध्ये वर्बचा जो सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म आहे तो जवळजवळ सेम असतो म्हणून कधी कधी याच्यामध्ये कन्फ्युजन होतं किंवा मग जसं आपण जर कम या वर्ब बाबतीत जर डिस्कशन केलं तर कमचं सेकंड फॉर्म होतो केम आणि थर्ड फॉर्म पुन्हा कमच होतो तर मग अशा काही गोष्टींमुळे आपल्याला काय होतं कन्फ्युजन तिकडे होत असतं तर इकडे फक्त आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं की सब्जेक्ट नंतर आपला वर्बचा सेकंड फॉर्म आला पाहिजे आणि दुसरा जो सिंटॅक्स आहे सब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस कॉम्प्लिमेंट याच्यामध्ये आपण जो प्रेझेंटेन्सचा जो सिंटेक्स बघितला होता सिम्पल प्रेझेंटेन्सचा त्याच्यामध्ये फक्त सब्जेक्ट प्लस इज इज ॲम आणि आर होतं तर इथे सब्जेक्ट प्लस वॉज आणि वर जे की पास्ट फॉर्ममध्ये आहेत ठीक आहे आता बळूयात याच्या वापरांकडे बघा याचे वापर खूप सिंपल आहेत विद्यार्थ्यांना सिंपल पास्ट टेन्सचे पहिला जो वापर आहे तो आहे कम्प्लिटेड ॲक्शन्स म्हणजेच ज्या गोष्टी भूतकाळात होऊन गेलेल्या आहेत जे कार्य भूतकाळात झालेले आहेत त्यांच्यासाठी वापरतो दुसरा आहे हॅबिट्स इन पास्ट आता आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर ऑलरेडी बघितला की आपले जे सवयी आहेत आपल्या ज्या सवयी आहेत त्या दाखवण्यासाठी आपण सिंपल पास प्रेझेंट टेन्स वापरतो बरोबर मग तसंच आपल्या काही जुन्या सवयी ज्या असतील त्या दाखवण्यासाठी आपण सिंपल पास्ट टेन्सचा वापर करतो सिंपल प्रेझेंटचा न करता ठीक आहे आणि तिसरा आणि चौथा जो याचा वापर आहे मित्रांनो तो खरंच खूप रोचक आहे बघा याच्यामध्ये अनफुलफिल्ड विश कंडिशन ऑर डिझायर म्हणजेच काय तर तुमची एखादी अधुरी इच्छा असेल ठीक आहे किंवा एखादी अट किंवा काहीतरी इच्छा असेल तुमची तर त्याच्यासाठी आपण सिम्पल पास्ट टेन्सचा वापर करत असतो आता ते कसं आपण थोडं डिटेलमध्ये समजून घेणारच आहोत आणि त्यानंतर आहे इनडायरेक्ट नरेशन आता इन्डायरेक्ट नरेशनमध्ये नरेशन, नरेशन काय असतं हे मी तुम्हाला एकदा समजून सांगतो म्हणजेच काय की जेव्हा एखादा लेखक काहीतरी बोलत असतो किंवा कुणाबद्दल तरी सांगत असतो तर तेव्हा एखाद्या व्यक्तीने जे बोललेले बोल आहेत ते जर तो डायरेक्टली तिकडे सांगत असेल म्हणजे जसं मी जर तुम्हाला म्हणालो की Uh, कविता मला म्हणाली की ती मुंबईला जाते तर इथे बघा मी काय म्हणतो कविता मला मला म्हणाली की ती मुंबईला जाते मी इथे ती वापरलं तिच्यासाठी बरोबर आणि कविता मला ॲक्च्युली का काय म्हणाली असेल कविता मला म्हणाली असेल की मी मुंबईला जाते बरोबर तर मी इथे काय केलं ती हा शब्द टाकून त्याचं वाक्य तयार केलं बरोबर तर इथे जर मी म्हणतो की कविता मला म्हणाली मी मुंबईला जाते ठीक आहे तर हा झाला डायरेक्ट नॅरेशन म्हणजे तिने जे बोललं होतं मी ते तुम्हाला डायरेक्टली इकडे सांगतोय बरोबर आणि दुसरा जो भाग आहे ज्याच्यामध्ये मी चेंज करून सांगतोय तुम्हाला थोडंसं सा वाक्य बदल करून सांगतोय म्हणजेच काय कविता मला म्हणाली की ती मुंबईला जाते तर हा झाला इनडायरेक्ट नरेशन म्हणजे त्या व्यक्तीचे शब्द आपल्या भाषेत बदलून त्याला बोलणे म्हणजेच इनडायरेक्ट नरेशन तर हे दोन नॅरेशन आहे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट नरेशन ठीक आहे तर आता याचे याच्यामध्ये त्याचा वापर कसा आहे सिम्पल पास्ट टेन्सचा ते आपल्याला समजून घ्यायचं या व्हिडिओमधनं ठीक आहे आता सगळ्यात अगोदर आपण पहिला वापर बघूया त्याचा पहिला वापर जो आहे खूप सिम्पल आहे मागच्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत ज्या ॲक्शन्स ऑलरेडी कंप्लीट झालेल्या आहेत भूतकाळात जसं ही केम यस्टरडे तो काल आला किंवा ही लेफ्ट फॉर लंडन लास्ट नाही तो कालच निघून गेला बरोबर मागच्या रात्री तो लंडनला गेला बरोबर आता बघा इथे जर व्यवस्थित जर तुम्ही बघितलं तर सिम्पल पास्ट टेन्सचा जेव्हा आपण वापर करत असतो तेव्हा आ, तो कधी केला आहे ही गोष्ट सांगण्याची खूप जास्त गरज असते म्हणजे जी गोष्ट घडली आहे ती शक्यतो कधी घडली आहे हे सांगणं म्हणजे जास्त व्यवस्थितरित्या आपण सेंटेन्स फॉर्म करत असतो ठीक आहे किंवा आपण ही केम एवढं जर म्हटलो म्हणालो किंवा ही लेफ्ट फॉर लंडन एवढंच जर म्हणालो तरी ही सेंटेन्स बरोबरच असतं त्याच्यामध्ये काही चूक नसते पण शक्यतो आपण सिम्पल पास्ट टेन्सचा वापर करताना ते कधी घडलेली गोष्ट आहे तिचा इथे उल्लेख करत असतो ठीक आहे मग आता हे कोणते शब्द आहेत उल्लेख करण्यासाठी ते आपण येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये बघणार आहोत जसं यस्टरडे डे बिफोर यस्टरडे दॅट डे वगैरे असं काहीतरी आपण वापरत असतो ठीक आहे दुसरा जो है है, वापर आहे तो आहे हॅबिट्स इन पास्ट आता हा पण खूप सिम्पल वापर आहे जो की आपण सिंपल प्रेझेंटेन्समध्ये बघितला की आपल्या सवयी दाखवण्यासाठी कसा आपण सिम्पल प्रेझेंटेन्सचा वापर करतो बरोबर आता इथे बघा ही ऑलवेज केम टू सी मी म्हणजे तो नेहमीच मला बघायला यायचा ठीक आहे किंवा नेहमीच माझ्याकडे यायचा तो काय हाल वगैरे बघायला ठीक आहे तर ही त्याची सवय होती असं आपण समजूया किंवा विकास नेवर मेड अ मिस्टेक आता याच्यामध्ये बघा विकास कधीच चूक करत नव्हता असं म्हणजेच काय की आता विकास कदाचित चूक करायला लागला असेल मे बी हेच जर प्रेझेंट टेन्समध्ये आपण बोललो असतो तर आपण म्हणालो असतो की विकास नेवर मेक्स अ मिस्टेक विकास नेव्हर मेक्स अ मिस्टेक म्हणजेच काय तर विकास कधीच चूक करत नाही ही त्याची सवय झाली ठीक आहे आणि विकास नेवर मेड अ मिस्टेक ही झाली सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे जी आत्ताची जी सवय तुमची ती दाखवण्यासाठी प्रेझेंट आणि जी जुनी सवय आहे ती दाखवण्यासाठी आपण पास्ट टेन्स वापरतो खूप सिंपल आहे आता काही ठिकाणी आपण मागच्या सवय दाखवण्यासाठी यूज टू या एक्सप्रेशनचा सुद्धा वापर करतो आता गा? ते कसं बघा गांधीजी यूज टू वॉक इन द मॉर्निंग गांधीजींना सकाळी चालण्याची सवय होती ते चालायची सकाळी यूज टू वॉक पण वेळेस हो जेव्हा तुम्हाला असं काहीतरी जुनं सांगायचं असतं किंवा तुमची एखादी गोष्ट जी की तुम्ही रेग्युलर करत होते जुन्या मागील काही काळामध्ये तर तुम्ही युज तु टू या शब्दाचा प्रयोग करू नये ते सांगू शकता ठीक आहे तर आपल्या संभाषणामध्ये युज टू वापरायला सुरू करा आणि कशा पद्धतीने तुम्ही त्याचे वाक्य तयार करू शकता मला कॉमेंट्समध्ये कळवा तुमचे जे काही वाक्य असतील ते ठीक आहे आता बघूयात तिसरा वापर अनफुलफिल विश कंडिशन ऑर डिझायर हा खूप महत्त्वाचा वापर आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये खूप जास्त कन्फ्युजन होतं आणि बहुतांश वेळेस आपण हे वापरतोसुद्धा आपल्या वाक्यांमध्ये आपल्या रोजच्या संभाषणांमध्ये आपण हे वापरतोसुद्धा म्हणजेच काय तर कदाचित तुम्ही असं म्हणू शकता की जर मी त्याच्या जागी असतो तर मी नक्कीच इंटरव्ह्यू क्रॅक केला असतं किंवा जर मी तुझ्या जागी असतो तर मी असं केलं असतं आता याच्यामध्येच बघा तुम्ही की तुम्ही काय म्हणताय की जर मी तुझ्या जागी असतो तर मी असं केलं असतं म्हणजे कंडिशन आली आहे ठीक आहे एक इच्छासुद्धा आपण त्याला म्हणू शकतो की मी जर तुझ्या जागी असतो तर मी नक्कीच ते केलं असतं आणि शेवटचं जे वाक्य आहे त्याच्यामध्ये बघा जर मी तुझ्या जागी असतो तर मी इंटरव्ह्यू क्रॅक केला असता असता म्हणजेच पास्ट टेन्स ठीक आहे म्हणून इथे सिम्पल टेन्सचा वापर होतो किंवा जर मी पंतप्रधान असतो तर किंवा जर मी पक्षी असतो तर मग आपण काय केलं असतं म्हणजे इथे शेवटला जो होतोय तो पास्ट टेन्स आहे आता ते आपण व्यवस्थित समजून घेऊ एक्झाम्पल्स थ्रू ठीक आहे आता इंग्लिशमध्ये हे जे जर आणि तर जे आपण वापरतोय ना मराठीमध्ये याच्यासाठी काही शब्द आहेत ते शब्द मी तुमच्यासमोर ठेवतोय बघा आय विश ॲज इफ ॲज दो इट इज टाईम इट इज हाय टाईम असे काही जे शब्द आहेत हे आपण या अनफुलफिल विश म्हणजे जी काही अधुरी इच्छा किंवा कंडिशन एखादी डिझायर तुमची इच्छा असेल एखादी तर त्याच्यासाठी हे शब्द आपण तिकडे वापरत असतो म्हणजेच जसं आय विश आय वर द पी एम ऑफ इंडिया ठीक आहे आय विश आय वर द पी एम ऑफ इंडिया आता इथे मला अजून एक गोष्ट तुम्हाला नमूद करावीशी वाटेल मित्रांनो इथे जेव्हा आपण अशा एखाद्या इच्छेबद्दल बोलत असतो ना तेव्हा इथे आपण वर या व्हर्बचा वापर करत असतो जनरली आपण आईसोबत वॉज या वर्बचा वापर करत असतो सपोर्टिंग वर्बचा पण इथे आपण वरचा वापर करतो जेव्हा आपण जुन्या एखाद्या इच्छेबद्दल बोलत असू किंवा जुन्या इच्छेबद्दल म्हणण्यापेक्षा आपण एखाद्या इच्छेबद्दल बोलत असू तेव्हा आणि इथे जर आपण बघितलं सेंटेन्स कन्स्ट्रक्शन बघा आय वर द पी एम ऑफ इंडिया म्हणजे जो की पास्ट टेन्समध्ये सेंटेन्स तयार झालं किंवा इट इज टाईम यू वेंट टू द स्टेशन म्हणजे ती वेळ झाली आहे जेव्हा तू स्टेशनला गेलो होता म्हणजे आज पुन्हा तुला जायला पाहिजे जसं इट इज टाईम यू वेंट टू द स्टेशन म्हणजे इट इज टाईम दॅट यू वेंट टू द स्टेशन मग इथे बघा यू वेंट यू हा सब्जेक्ट झाला वेंट झाला व्ही टू टू द स्टेशन म्हणजेच कॉम्प्लिमेंट म्हणजे इथेही आपण काय केलं सिम्पल पास्ट टेन्सचा वापर केला आहे तर असेच अजून काही शब्द आहेत जसं तुम्हाला म्हणायचं असेल की मी जर तुझ्या जागी असतो तर मी असं केलं असतं तर असे काही सेंटेन्सेस आहेत जे तुम्ही मला तयार करून कॉमेंट्समध्ये सांगायचे मी पुढील व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल किंवा जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती असाल तर तिकडे तुम्ही ते कॉमेंट्स करा मी तुम्हाला सांगेल की त्याचं ॲक्च्युअल सेंटेन्स काय होतं जर तुमच्याकडनं चुकत असेल तर आणि जर बरोबर आलं तर वेल अँड गुड खूप छान आहे ठीक आहे आता जो शेवटचा वापर आहे इनडायरेक्ट नॅरेशन आता हा खूप महत्त्वाचा आपला वापर आहे याला समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण की आपण हे संभाषणामध्ये खूप वेळेस वापरतो बघा सोपं आहे आता बघा मी तुम्हाला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट नॅरेशमधला फरक सांगितलं होता डायरेक्ट म्हणजे काय जसं ही सेड आय राईट लेटर आता इथे आपण काय केले ही, ही सेड म्हणजे तो म्हणाला आणि त्याच्यासमोर तो जे म्हणाला आहे ते जसंच्या तसं लिहिले म्हणजे इथे आय हा सुद्धा आपण चेंज नाही केलेला आहे तो आता जसं मी जर म्हणतोय की तुम्हाला की विकास मला म्हणाला की मी एक पत्र लिहितो आहे आता मी म्हणजे कोण विकास विकास पत्र लिहित होता बरोबर आणि मी म्हणतोय की विकास मला म्हणाला की मी एक पत्र लिहितो आहे बरोबर तर हे झालं विकासचे जशाचे तसे शब्द मी पत्र लिहितो आहे पण जर मी याला इनडायरेक्ट नॅरेशनमध्ये चेंज केलं तर मी म्हणेल की विकास मला म्हणाला की तो पत्र लिहितो आहे आणि मी इथे तो हा शब्द चेंज केला बरोबर आता जेव्हा आपण इंग्लिशमध्ये असं डायरेक्ट नरेशनचं इनडायरेक्ट नरेशनमध्ये कन्वर्शन करत असतो तेव्हा याच्यामध्ये थोडासा टेन्सचा चेंज होत असतो बरं त्याच्यासाठी काहीतरी क्रायटेरिया आहेत ते मी तुम्हाला समजून सांगतो सांगतो सगळ्या आता अगोदर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे बघा हा आहे आपल्या वाक्याचा सब्जेक्ट ही म्हणजे जे काय करणार आहे तो हाच व्यक्ती करणार आहे असं आणि ही सेड म्हणजे काय की तो म्हणाला आता इथे जो बोलणारा व्यक्ती आहे, आहे तो आहे ही आणि जो व्हर्ब आहे तो आहे सॅड आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर या व्हर्बवरनं आपल्याला लक्षात येतं की काय स्पीच रिपोर्ट झालेलं आहे आता स्पीच म्हणजे काय तर भाष्य जे काही तुम्ही बोलताय त्याला आपण स्पीच असं म्हणतो बरोबर मग आता हे इकडे आपलं काय झालं आहे स्पीच कोणता स्पीच रिपोर्टेड स्पीच म्हणजे इथे एक व्यक्ती काय करतो आहे काहीतरी स्पीच रिपोर्ट करतोय म्हणजे काहीतरी बोलते बरोबर तर हे झालं आपलं रिपोर्टेड स्पीच ठीक आहे आणि हे रिपोर्टेड स्पीच जे आहे हे जे भाष्य केलेलं आहे ते दर्शवण्यासाठी आपल्याला नेहमी एक एक रिपोर्टिंग व्हर्ब लागत असतो आता रिपोर्टिंग व्हर्ब म्हणजे काय मित्रांनो की जसं मी तुम्हाला म्हणू शकतो की विकास ने मला म्हणाला किंवा विकासने मला विचारलं असंही आपण म्हणू शकतो बरोबर म्हणजे विकासने विचारलं हे एक वेगळं वर्ब झालं विकास म्हणाला हे एक वेगळं वर्क झालं मग आता आपण जसं इथे ही सेड असं म्हणतो कधी कधी आपण असं म्हणू शकतो की ही आस्ट मी किंवा ही एन्क्वायर्ड असंही आपण म्हणू शकतो बरोबर तर हे आस्ट एन्क्वायर्ड सॅड हे काय झाले रिपोर्टिंग वर्ब लिहून घ्या बरं किंवा तुम्हाला जर लक्षात राहत असेल तर काय हरकत नाही पण नसेल लक्षात राहत तर लिहून घ्या हे काय झालं आपलं रिपोर्टिंग वर्ब झालं सॅड आणि आय राईट अ लेटर हे झालं स्पीच रिपोर्टेड स्पीच ठीक आहे आणि इकडे ही जो आहे तो आपला आहे सब्जेक्ट आणि रिपोर्टेड स्पीचमधला सब्जेक्ट आपला नेहमी वेगळा असतो रिपोर्टेड स्पीचमधला सब्जेक्ट आपला काय आय बरोबर आता बघा आय होप तुम्हाला रिपोर्टेड स्पीच आणि रिपोर्टिंग वर्ब जे आहे ते क्लिअर असेल तर बघा रिपोर्टिंग वर्ब जर आपला पास्ट टेन्समध्ये असेल आता रिपोर्टिंग वर्ब म्हणजे कोणता सेड मग आहे का तो पास्ट टेन्समध्ये हो आहे सेड कारण की प्रेझेंट प्रेझेंटेन्स काय होतो से सेड हा झाला पास्ट टेन्स बरोबर म्हणजे रिपोर्टिंग वर्ब आपला पास्ट टेन्समध्ये आणि रिपोर्टेड स्पीच जो आहे तो सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये असला पाहिजे म्हणजे हे जे चेंजेस होतात ना इनडायरेक्ट नरेशन करताना तेव्हा आपला रिपोर्टिंग वर्ब हा पास्ट टेन्समध्ये असला पाहिजे जर तो प्रेझेंटमध्ये असेल तर काही चेंजेस होत नाहीत ठीक आहे म्हणजे ही सेज असं जर मी म्हणत असेल ठीक आहे तर त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही इंडायरेक्ट नरेशन करताना फक्त प्रोनाउन वगैरे हो चेंज होईल पण जर तो पास्ट टेन्समध्ये असेल रिपोर्टिंग वर्ब म्हणजे इथे जसा सेड हा पास्ट टेन्समध्ये आला आहे ना तर इकडे पुढे जे स्पीच आहे जे बोलले गेलेले ना त्याचा टेन्स चेंज होतो मित्रांनो आता जसं इथे सिम्पल प्रेझेंटेन्स आहे आय राईट अ लेटर इथे काय सिंपल प्रेझेंटेन्स वापरलेला आहे तर हा कन्वर्ट होणार कशामध्ये सिम्पल टेन्समध्ये आता हे कशामुळे होतं किंवा हे ध्यानात कसं ठेवायचं लॉजिक मी तुम्हाला एक सांगतो बघा मित्रांनो की जर कन्सिडर करा की विकास माझा मित्र आहे तो काय करतो एक पत्र लिहितोय आणि मी तिथे बसलेलो आहे त्याच्या बाजूला आणि तो मला म्हणाला की श्रीकांत मी पत्र लिहितोय म्हणजे तो वर्तमान काळात लिहितोय बरोबर तो सांगत होता मला की तो पत्र लिहितोय ठीक आहे आणि जेव्हा मी दुसरे कुणाला तरी सांगत असतो किंवा तुम्हाला आता मी सांगतो सा की विकास मला असं म्हणाला होता ठीक आहे की मग तेव्हा काय होतं की त्याचा काळ बदलतो मग जसं मी म्हणेल की विकास मला म्हणाला होता की तो पत्र लिहित होता म्हणून असं म्हणजे काय की तो पत्र लिहित होता ही गोष्ट पण जुनी झाली आता भूतकाळातली झाली जेव्हा तो लिहित होता तेव्हा तो होता वर्तमान काळ तेव्हा मी तिथेच असल्यामुळे त्याने मला वर्तमान काळात ती गोष्ट सांगितली पण आता मी तुम्हाला सांगते तर ती खूप जुनी गोष्ट आली कारण की एक वर्षापूर्वी कधीतरी विकास मला असं काहीतरी बोललेलं असेल म्हणून मी काय म्हणतो की विकास मला म्हणाला आणि जे पत्र लिहिण्याची जी क्रिया आहे ती भूतकाळात आपण इंग्लिशमध्ये त्याला काय करत असतो कन्वर्ट करत असतो मग आता सिम्पल पास्ट टेन्स असेल तर सॉरी सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर सिंपल पास्टमध्ये करून टाकायचं कंटिन्युअस असेल तर कंटिन्युअसमध्ये फक्त भूतकाळात त्याला न्यायचं असतं आपल्याला इनडायरेक्टमध्ये आता बाकीच्या ह्या ज्या गोष्टी त्या डिटेलमध्ये आपण नॅरेशन्सच्या चॅप्टरमध्ये नक्की शिकूयात सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा की जर असं काही रिपोर्टेड रिपोर्टिंग स्पीच जर तुम्हाला आलं रिपोर्टेड स्पीच जर आलं जे की प्रेझेंट टेन्समध्ये सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये तर त्याला आपण काय करत असतो सिंपल पास्ट टेन्समध्ये कन्वर्ट करत असतो बघा मित्रांनो जसं ही सेड दॅट ही रोट लेटर ही राईट्स अ लेटर असं नाही होतं काय होतं ही रोट लेटर कारण की तो भूतकाळ झाला आहे ना आणि इंग्लिशमध्ये हे असं आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचं काय करत असतो सिम्पल पास्ट टेन्समध्ये कन्वर्जन करत असतो ठीक आहे आई होप हे सगळं तुम्हाला समजलं असेल व्यवस्थित आणि आई एक्सपेक्ट की तुम्हाला काही डाऊट्स असतील तर त्या तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला कळव कळ कळवताल आता महत्त्वाची गोष्ट काय मित्रांनो की हे जरी थोडंसं कितकट वाट वाटत असेल तरी नॅरेशनचा टॉपिक जो आहे तो सेपरेट आहे ठीक आहे म्हणजे तो जरा अवघड टॉपिक आहे किंवा जसं आपल्याला टेन्सेसला वे खूप वेळ लागला समजून घ्यायला तसंच नॅरेशनचा सेपरेट चॅप्टरही आहे त्याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अजून क्लिअर होतील आत्ता सध्या फक्त मी एक पास्ट टेन्सचा जो वापर आपण कसा करतो ते सांगण्यासाठी तुम्हाला इकडे हे सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या आता होप जर तुम्हाला हे कळालं असेल याचा वापर कसा आहे तर तसंही एक कॉमेंटमध्ये मला तुम्ही एक एक्झाम्पल द्या की एक, एक, एक वाक्य जे की डिरेक्ट नॅरेशनमध्ये आहे आणि त्याचं जे रिपोर्टिंग स्पीच आहे ते रिपोर्टेड स्पीच आहे ते प्रेझेंटेन्समध्ये आहे म्हणजे सिम्पल प्रेझेन्टेन्समध्ये मग त्याचा इनडायरेक्ट नॅरेशन कसं होईल असं एक एक्झाम्पल म्हणून तुम्ही कॉमेंट्समध्ये मला तेही टाईप करून सांगू शकता ठीक आहे किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही या गोष्टीवरती डिस्कशन नक्कीच करू शकता ठीक आहे आणि रेग्युलरली आपण काय करणार आहे व्हॉट्सअप ग्रुप्सवरती आणि टेलिग्राम ग्रुप्सवरती आपल्या डिस्कशन करणार आहे आपण वेगवेगळ्या गोष्टींवरती तिकडे सगळे जे मेंबर्स ॲड झालेले आहेत त्यांच्यासोबत तर तिकडे मी काही टॉपिक्स तुम्हाला सजेस्ट सजेस्ट करत असणार आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे की त्या टॉपिक्सवरती थोडंसं डिस्कशन तिकडे करायचं आहे हेल्दी डिस्कशन जर तुम्ही रोज कराल तर आपल्यासारखे जे इंग्लिश शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत राहून तुमची इंग्लिश सुधरेल आणि त्यांचीही इंग्लिश सुधरेल म्हणजे जे काही एकमेकांच्या चुका असतील त्यासुद्धा तुम्ही स्वतःच तिकडे काढणार आहात ठीक आहे तर व्हॉट्सअप ग्रुपही जॉईन करून घ्या या डिस्कशन्समध्ये इन्वॉल्व्ह व्हा तिकडे नका नकारो म्हणजे ॲक्टिव्ह राहा थोडंसं ठीक आहे तर आय होप इकडे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना क्लिअर असेल काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये मला क्लिअर करा ठीक आहे मग मी तुम्हाला त्याचं रिप्लाय करेल काय तुमचे जे डाऊट्स असतील त्याचे तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो इथे थांबूयात थँक्यू